नमस्ते मित्र, नो एव्हरीथिंग चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. कृपया अधिक माहितीसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा, तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, आजचा आपला विषय आहे रक्तातील कोलेस्ट्रॉल संपवणे, कमी करणे. तर या ठिकाणी मी एक असं औषध तयार केलेलं आहे की त्याच्याद्वारे, त्याच्या सेवनाने आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होणार आहे, म्हणजेच आपला हार्ट अटॅकचा धोका कमी होणार आहे. तर हे मिश्रण कधी घ्यायचं आहे, याचा कसा वापर करायचा आहे, हे कसं बनवलं आहे, हे सविस्तर जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल. आपल्याला त्याच्यासाठी लागणार आहे मेथीचे दाणे. हे पाहू शकता आपण, मेथीचे दाणे आहेत हे. त्यानंतर आपल्याला लागेल कोमट पाणी. तर हे जे कोमट पाणी आहे, याच्यामध्ये संध्याकाळी म्हणजेच रात्री आपण याच्यामध्ये एक चमचा मेथीचे दाणे भिजत ठेवणार आहोत. आणि हे भिजत ठेवलेले मेथीचे दाणे आणि जे पाणी आहे त्याचं सेवन आपण सकाळी करणार आहोत. एक ग्लास पाण्यामध्ये आपण एक चमचा हे मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवणार आहोत आणि त्याद्वारे आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉल म्हणजेच VLDL आणि LDL ट्रायग्लिसराइड हे सर्व घटक आपण याच्याद्वारे आपल्या रक्तातून काढून टाकणार आहोत. म्हणजेच आपल्याला जर कोलेस्ट्रॉलचा धोका संभवत असेल, तर तो धोका घालवण्यासाठीचा जर शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करायचा असेल, रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करायचा असेल, तर हा उपाय आपल्याला सलग 3 ते 4 महिने करायचा आहे. यामुळे तुमच्या शरीरातील रक्तातील कोलेस्ट्रॉल संपुष्टात येणार आहे. तर आता आपण याला रात्रभर भिजत ठेवूया आणि सकाळी भेटूया आणि सविस्तर त्याचं कसं सेवन करायचं, काय करायचं, ते सविस्तर सकाळी पाहूया. चला तर रात्रभर याला भिजत ठेवूया. तर हे मिश्रण आपण रात्रभर भिजत ठेवलेलं आहे, म्हणजेच एक चमचा मेथी दाणे कोमट पाण्यामध्ये आपण रात्रभर भिजत ठेवल्यामुळे याचा रंग पिवळसर झालेला आहे. आणि आपण सकाळी उठल्याबरोबर व्यायामाला जाऊन आल्यानंतर आपण याचं घोटघोट करून सेवन करायचं आहे. आणि जे मेथी दाणे आहेत ते चावून चावून खायचे आहेत. हा जर उपाय आपण सलग आपण 3 ते 4 महिने करायचा आहे, त्याच्यामुळे आपल्या रक्तातील जे कोलेस्ट्रॉल आहे, बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच VLDL LDL आणि ट्रायग्लिसराइड हे रक्तातील कमी होणार आहे. आणि आपल्या रक्तातील जे चांगलं कोलेस्ट्रॉल आहे, ज्याला HDL असं म्हणतो, ते कोलेस्ट्रॉल वाढण्यास हे मेथी दाणे आणि त्याचं जे मिश्रण आहे, त्याचं जे पाणी आहे, याचा आपल्याला उपयोग होणार आहे. जर आपल्याला 4 महिन्यामध्ये जर फरक पडला नाही, तर आपण 15 ते 20 दिवस ब्रेक घ्यायचा आहे. आणि त्यानंतर पुन्हा 3 ते 4 महिने जर आपण हे सेवन केलं, तर आपल्या रक्तातील सर्व घाण साफ होणार आहे आणि आपल्याला जो संभवणारा हार्ट अटॅकचा जो धोका आहे, तो धोका अगदी अगदी संपुष्टात येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटेखानी व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा. तसेच नो एव्हरीथिंग चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नवीन उपाय असं, नवीन विषय असं लवकरच येत आहे. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.